आपण थर्मोप्लास्टी या ट्रीटमेंट बघणार आहोत, त्याची प्रोसेस बघणार आहोत, त्याचे थेरॉटिकल पार्ट मी आज तुम्हाला ह्या युट्यूब व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ बघायच्या पहिले सगळ्यांनी ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे मोर दॅन नॉलेजेबल व्हिडिओ तुम्हाला अपडेटसाठी उपयोगी पडतील. आपण ही ट्रीटमेंट बघूया, थर्मोप्लास्टी या ट्रीटमेंट. ही ट्रीटमेंट आपण कोणासाठी देणार आहे, तर ही ट्रीटमेंट आपण ड्राय हेअरसाठी, मेहंदी हेअरसाठी, देन कलर डॅमेज हेअरसाठी मोस्टली बेनिफिटेड आहे. ज्यांचे केमिकल प्रोसेस झालेले हेअर आहेत त्यांच्यासाठी खूप छान ट्रीटमेंट आहे. आपण त्याची प्रोसेस बघूया. पहिले तर आपण काय करणार आहोत, फ्लोरा ऍक्टिव्ह शॅम्पूनी, क्लेरिफाईंग शॅम्पूनी हेअर वॉश करणार आहोत. फ्लोरा ऍक्टिव्ह हे ब्रँड आहे आणि त्याचा क्लेरिफाईंग शॅम्पूनी आपण केसांना बिफोर वॉश करणार आहोत, ट्रीटमेंटच्या पहिले वॉश करणार आहोत. त्याच्यानंतरची प्रोसेस ही हेअर ड्राय करायचे, किती पर्सेंट करायचे, 80-90% करायचे, ते पण तुम्हाला सेक्शन घेऊन 80-90% ड्राय करायचे आहे. ड्राय नंतर आपण काय करणार आहे, सेलगम टर्मिनिका हे काय आहे, हे प्रोडक्टचं नाव आहे, ते आपण प्रोडक्ट घेऊन प्रोडक्टचं ऍप्लिकेशन करणार आहे सेक्शन वाईज. जसं आपण स्पा क्रीम ऍप्लिकेशन करतो तसं सेम छोटे छोटे सेक्शन घेऊन, स्मॉल स्मॉल सेक्शन घेऊन आपण त्याचं स्पा क्रीम सारखं इमल्सिफ्लाय करणार आहे प्रोडक्टचं. नेक्स्ट आहे आपण ते प्रोडक्ट आपण 50-60 मिनिट म्हणजे 50-60 मिनिट्स आपल्याला ते ठेवायचं आहे, लिव्ह करायचंय, क्लायंट ऍज इट इज लिव्ह करून देणार आहे. नेक्स्ट आहे त्याची स्टेप आपली वॉश. वॉश याचं वॉश थोडस वेगळं आहे, ऍज अ केमिकल ट्रीटमेंट आपण रेग्युलर वॉश करतो तसं नाही करायचं. आपल्याला पूर्ण शॉवर नाही घ्यायचं आहे, एका एका बाउलमध्ये हाफ बाउल वॉटर घ्यायचं आहे. त्या वॉटरनेच फक्त आपल्याला पूर्ण केस वॉश करायचे, म्हणजे जेवढा प्रोडक्ट निघेल तेवढंच प्रोडक्ट आपल्याला निघून द्यायचंय. जे प्रोडक्ट केसांवरती राहणार आहे ते प्रोडक्ट आपल्याला तसंच लिव्ह करायचंय. नंतर आपल्याला केस टॉवेल ड्राय करायचे, ड्राय केल्यानंतर जो प्रोडक्टचं टॉवेलला ऍब्सॉर्प्शन होईल तेवढं होऊन द्यायचं आणि जे केसांवरती राहील ते प्रोडक्ट ऍज इट इज ठेवायचं आहे. ड्राय नंतर आपण काय करणार आहे, ब्लो ड्राय करणार आहे. सेक्शन वाईज आपण काय करणार आहे, ब्लो ड्राय करणार आहे. छोटे छोटे सेक्शन घेऊन आपण प्रत्येक सेक्शनला ब्लो ड्राईंग करणार आहे. ब्लो ड्राय नंतर आपल्याला काय करायचं, तर प्रॉपर आयनिंग ट्रीटमेंट करायचे. 280 डिग्री मिनिमम किंवा 230 डिग्री मिनिमम आपल्याला त्याचं टेम्परेचर ठेवायचंय, त्याचं आपल्याला आयनिंग करायचंय. आयनिंग काय करणार आहे, प्रोडक्ट मर्जिंग आणि प्रोडक्ट ऍक्टिव्हेशनचं काम करणार आहे. सो आपल्याला आयनिंगचे 10-12 स्ट्रोक मिनिमम द्यायचे आहेत, 15 स्ट्रोकही आयनिंगला चालणार आहेत. ह्याचं मेन ह्याचं कार्य आहे की 10-12 स्ट्रोक आपण दिले किंवा 15 पर्यंत स्ट्रोक आपण दिले तर त्याचं प्रोडक्टचं मर्जिंग खूप चांगलं होणार आहे. नेक्स्ट फ्लोरा ऍक्टिव्ह शॅम्पू घेऊन आपल्याला काय करायचे, त्या शॅम्पूने केस वॉश करायचे. पहिले तर सगळं प्रोडक्ट रिमूव्ह करायचे, प्लेन वॉटर वॉश करायचे, त्याच्यानंतर आपल्याला फ्लोरा ऍक्टिव्ह शॅम्पूने केस वॉश करून आपल्याला कंडिशनर लावून द्यायचं आहे फ्लोरा ऍक्टिव्हचं. देन ते कंडिशनर 5-7 मिनिटं लिव्ह करायचंय, प्लेन वॉश करून घ्यायचं आहे, सेम ऍज इट इज ड्रायरनी ड्राय करायचंय. लास्टला आपल्याला प्रॉपर ग्लो ड्राय ह्या केसांना द्यायचा आहे. ही तुमची पूर्ण प्रोसेस आहे थर्मोप्लास्टी प्रोसेस. पण ह्याची आफ्टर केअर क्लायंटला काय सांगायचे आहे, तर जेव्हा तुम्ही वॉश करता हेअर तेव्हा तुम्ही ड्रायरनीच हेअर ड्राय करा, जेणेकरून केसांमधले पिगमेंट जे आपण मर्ज केलेले आहेत ते जास्त ऍक्टिव्ह होऊन केस तुमचे शाइनी होणार आहेत. सो कसा वाटला हा व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्कीच आपले युट्यूब व्हिडिओ तुम्ही बघत राहा. थँक्यू सो मच.